नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग किल्ला हा पाहणार आहात आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आपणास मालवणमध्ये यावं लागेल आणि सुंदर असं बांधकाम जे पुरातन काळामध्ये जी बांधकामं भारतामध्ये किंवा जगामध्ये झालेली आहेत त्याचा उत्कृष्ट नमुना हा आपण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. सिंधुदुर्ग किल्ला हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक किल्ल्यापैकी एक उत्तम असं जलदुर्ग आहे आणि आज आपण प्रत्यक्षात आतमध्ये जाऊन आणि आतमध्ये जाण्याकरिता सिंधुदुर्गमध्ये मालवण या शहरामध्ये आल्यानंतर तुम्हाला बीचवरून बोटीनं प्रवास करावा लागतो. 10 ते 15 मिनटामध्ये आपण आता बसलेलो आहोत बोटीमध्ये आणि ह्या बोटीतून आपण किल्ल्यामध्ये जाऊ शकतो. जर आपण सिंधुदुर्ग किल्ला पाहिला नसेल तर जरूर एकदा येऊन अवश्य सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यावी आणि जे उत्कृष्ट बांधकामाचा नमुना आहे तो जवळून पाहण्याचा आनंद घ्यावा. मित्रांनो, अशा प्रकारचे दृश्य तुम्ही जर आला मालवणमध्ये तर असं मनमोहक असं दृश्य आपण बोटीचा आनंद घेऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण आतमध्ये आता निघालेलो आहोत. तर सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याकरिता कोकणामध्ये बरीच पर्यटन मंडळी येत असतात. दरवर्षी लाखो लोक येऊन पाहतात. तर आता आपण बोटीतून प्रवास करतो आणि लवकरच आपण सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये एंट्री करणार आहोत. अशा प्रकारचे मध्ये मध्ये जमीन किंवा दगड मोठमोठे स्टोन्स तुम्हाला पाहायला मिळतील. स्टोनचा वेगळा प्रकार, स्टोन मशनरीमधलं बांधकाम जुन्या पद्धतीमध्ये कशा प्रकारचं पूर्वी लाईट किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट नसताना सुद्धा अशा प्रकारचं जे लांबून सुंदर असं मोहक सिंधुदुर्ग किल्ल्याचं दिसतं आहे तुम्हाला आणि या किल्ल्यामध्ये आपण आता थोड्याच वेळात प्रवेश करणार आहात. तटबंदी आहे मित्रांनो, दिसताना आपल्याला लहान दिसतो लांबून पण भव्यता समोर किंवा आतमध्ये गेल्यानंतर त्याची जी भव्यता असते ती अप्रतिम आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा एक पर्यटन करण्यासाठी उत्कृष्ट असं ठिकाण आहे आणि अशा प्रकारचं बोटीचं तुम्हाला दर्शनसुद्धा पाहायला मिळतं. आतमध्ये जात असताना मच्छीमारी करणारे बोटी असतील, स्कूबा ड्रायव्हिंगचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता. स्कूबा ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध अशा प्रकारची वेगवेगळे बीचेस आहेत आजूबाजूला. तारकर्ली बीच असेल, तोंडोली बीच आहे आचऱ्याजवळ, तर समुद्र आणि समुद्रामधील जलदुर्ग एक वेगळंच असं महोग दृश्य तुम्हाला ते पाहतात. एंट्रन्स तुम्हाला तटबंदी एंट्रन्सची दिसते. तर बोटीतून उतरल्यानंतर अशा प्रकारचं आपण एंट्री करताना पाथवे केलेलं आहे समुद्रामध्ये आणि त्या पाथवेवरून तटबंदीचं सुंदर असं दर्शन आपणास होतं. आतमध्ये
माडाची झाडं तुम्हाला डोकावताना दिसतात आणि फांदी असणारं जे एक माड होतं ते बऱ्याच वर्षापासून माडाच्या झाडाला कधी फांदी नसते पण त्या ठिकाणी होतं, परंतु त्याच झाडावरती काही वर्षापूर्वी वीज पडल्यामुळं ते झाड किंवा फांदी नष्ट झाली आणि आतमध्ये अनेक झाडं माडाची आहेत। आपण आता बोटीतून उतरून पायी काही 200 मीटर अंतरावरतीच एंट्रन्स आहे, तुम्ही पाहताय एंट्रन्स। आपण आता एंट्रन्सनं आतमध्ये जाणार आहोत। पूर्वी हे बांधकाम कशा प्रकारे केलं असेल असं आपल्याला आश्चर्य वाटतं, कारण कोणत्याही प्रकारची मशिनरी, टूल्स, इलेक्ट्रिसिटी नसताना सुद्धा भव्य असे मोठमोठे स्टोन्स बांधकामामध्ये वापरले गेलेले आहेत। बुरुज थोडीशी पडझड झालेली आहे, पण 400 वर्षापूर्वीचा हा जो भव्य दिव्य असा किल्ला तुम्ही पाहताय आणि हा आता आपण एंट्रन्सच्या ठिकाणी आपण आहोत। एंट्रन्स हा वेडावाकडा ठेवलेला आहे मित्रांनो, शत्रू डायरेक्ट आतमध्ये येऊ नये किंवा एखादा हा एंट्रन्स आहे हत्तीसारखा एंट्रन्स हा वेडावाकडा ठेवलेला आहे आणि समोरून आपल्याला एंट्रन्स दिसू नये शत्रूला, म्हणून अशा प्रकारचा प्रवेशद्वार ठेवलेला आहे। बांधकाम तुम्ही पहा, सुंदर असं बांधकाम केलेलं आहे, एक स्थापत्य कलेचा नमुना आपणास ही भिंत किंवा किल्ल्याची जी कडा आहे त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते आणि इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत। फ्रंटेज आहे आणि आतमध्ये जे तुम्ही पाहताय हे भवानी मातेचं मंदिर आहे, त्याच्या अगोदर शिवाजीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पण मंदिर आहे की जिथं महाराष्ट्रात कुठेही दिसून येत नाही अशा प्रकारचं मंदिर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दिसतं आणि हे भवानी महाराजांचं मंदिर आहे। आणि परिसरामध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था, त्यानंतर छोटे छोटे टॉल्स आहेत आणि आता आपण समुद्रातील किल्ल्यामधील आतील भागामध्ये एक उंच असा कटडा आहे ते वरती जाऊन आपण पूर्ण किल्ल्याची तटबंदी पाहू शकतो। पडझड झालेली आहे पण अजून अवशेष आपल्याला पाहायस मिळतात, तर अशा प्रकारचं दृश्य हे जे बांधकाम आहे मित्रांनो हे लाईम मॉर्टर म्हणजे चुना बांधकाम आहे, चुन्यामधील हे बांधकाम आहे। पूर्वी सिमेंट नव्हता आणि हे जे स्टोन मशिनरीचं जे तुम्ही बघताय हे सभोवताली हा कटडा तुम्हाला जी बुरुज जे आहेत ते दिसत आहेत आणि पूर्ण समुद्रामध्ये किल्ला आहे। हे जे बांधकाम तुम्ही पाहताय आतमध्ये अशा पद्धतीनं लोकेशन्स दिसत आहेत, पूर्वीचे बांधकाम आणि दगडी बांधकाम जे लाईम मॉर्टरमधले आहेत पूर्ण आपल्याला त्यावेळच्या बांधकामाची जाणीव करून देतात आणि बाजूला हा अरबी समुद्र बांधकाम तुम्ही पहा।
बांधकामाचा पूर्वीचा मॉर्टर जो आहे 400 वर्षापूर्वीचा अजूनसुद्धा बांधकाम या ठिकाणी आपण या कठड्यावरती अशा स्टेप्स केलेल्या आहेत आणि स्टेपच्या सहाय्याने आपण वरती जाऊ शकतो. आता आपण या ठिकाणी या स्टेपचा वापर करून वरती जाणार आहोत आणि वरून संपूर्ण समुद्राचं दर्शन घेणार आहोत. असे एक एक फुटाच्या स्टेप्स आहेत मित्रांनो, मोठे मोठे दगडचा वापर करून, आणि त्यावेळेचं हे कन्स्ट्रक्शन आहे. अशा प्रकारचं पूर्ण वरती गेल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला दृश्य मन मोहून दिपवून टाकणारं दृश्य आपल्याला दिसतं. दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्याला सतत भेट देत असतात. तर सिंधुदुर्ग किल्ला तुम्ही जरूर पहा आणि पूर्वीची जी बांधकाम आहेत त्याचाही अभ्यास करायला आपल्याला त्याची मदत होते. तर अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन पाहायचं असेल तर एकदा आयुष्यात येऊन एकदा तरी तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघाच. तर अशा प्रकारचं बांधकाम आहे. समुद्रामधून आपण या तटबंदी 10 ते 12 फूट रुंदी जी तटबंदी आहे, जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरची ही तटबंदी आहे. पूर्वी पूर्ण आपल्याला एक राऊंड मारण्याकरिता 2 तास लागत होते, पण आता मध्येच पडझड झाल्यामुळे आपल्याला मधूनच परतावी लागते किंवा पूर्ण फेरी आपल्याला करता येत नाही. जिथं भाग चांगला आहे त्या भागावरती आपण चालून जाऊ शकतो. आणि अशा प्रकारचं हा किल्ल्याचं आतील दृश्य आहे आणि समुद्राचं दर्शन अशा प्रकारचं होतं आपल्यास. मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक आणि शेअर करा. असे नवनवीन आपण कन्स्ट्रक्शनच्या दृष्टिकोनातून जी माहिती बांधकामापूर्वीची ही आपणास व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवू इच्छित असतो. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा केले नसेल तर, आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद. तर अशा प्रकारचं हे सिंधुदुर्ग किल्ल्यामधील आतील असं दर्शन आहे आणि हे दर्शन बघण्यासाठी आपल्याला किमान 1 ते 2 तास लागतात. आणि अशा प्रकारे आपण आता किल्ल्याच्या बाहेर आलेलो आहोत आणि परत बोटीतून मालवणच्या किनारी आपण समुद्राच्या किनारी जाणार आहोत. तर आता या ठिकाणी आपण परत जात आहोत आणि बाहेरून अशा प्रकारचं दर्शन आहे आणि आता आपण परत बोटीकडं रवाना होतो आहे आणि बोटीमध्ये आता आपण जाऊन बसणार आहोत. तर अशा प्रकारचं बांधकाम तुम्ही जरूर पहा. तर थँक्यू, धन्यवाद.